नमो नमः छात्रेभ्यः संस्कृत सीरीज चैनल मध्ये भवतां सर्वेषां अहम् अश्विनी स्वागतं करोमि। पूर्वतन व्याकरणस्य विभागे अस्माभिः दृष्टं चेत् संख्या विशेषणानि भाग एकं वयं सर्वे पठितवन्तः। इदानीं पाठे इदानीं विभागे वयं सर्वे संख्या विशेषणानि भाग द्वे भाग दोन या व्याकरण विशेषणाचा आपण अभ्यास करणार आहोत, संख्या विशेषणाचा अभ्यास करणार आहोत। अस्मिन् विभागे वयं सर्वे पंचतः नवपर्यंतं संख्यानां अभ्यासः पश्यामः। एकतः चतुःपर्यंतं संख्यारूपाणि वयं सर्वे पठितवन्तः। एक ते चार या संख्या विशेषणाची रूपे आपण आधीच्या विभागामध्ये शिकलो आहोत आणि आज आपल्याला पाचपासून तर नऊ या संख्या विषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला नेमका काय व्याकरणाचा किंवा संख्या विशेषणाचा उपयोग कसा करायचा वाक्यांमध्ये हे आपल्याला या पाठातून समजणार आहे। पण त्यापूर्वी माझ्या या संस्कृत सिरीज चॅनलला तुम्ही अजूनही नवीन आहात, जर पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि ज्यांनी अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल, जे रेग्युलर व्हिडिओ पाहत असतील पण सबस्क्राईब करायला लक्षात नसेल आलं, तर त्यांनी सबस्क्राईबच्या बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे अपलोड केलेले तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील। तर बघा विद्यार्थ्यांनो, इयत्ता नववी संपूर्ण संस्कृत आमोदः या पाठ्यपुस्तकातून आपण संख्या विशेषणे भाग दोन हा अभ्यास घेणार आहोत आणि रम्य संस्कृतम यामध्ये आपल्याला हा संवाद अगदी संख्या विशेषणाच्या पहिल्या भागामध्ये जसा संवाद होता आजी आणि नातवांचा, तसाच इथे आपल्याला पुढे पुढच्या संख्यावाचक विशेषणामध्ये पण हा संवाद आलेला आहे। पाचपासून नऊपर्यंत संख्या विशेषणे आपण घेणार आहोत आणि त्याविषयीच त्या संख्यांविषयीच आपल्याला हा संवाद इथे शिकायचा आहे। तर संवाद बघूया सुरुवातीला। संवादम इमं पठत, हा संवाद वाचा। मातामही आजी, एकतः चतुःपर्यंतं संख्यारूपाणी अधीतानी खलु? एकपासून चारपर्यंतच्या संख्यांची रूपे आपण शिकलो ना। पंचतः तु संख्यारूपेषु न लिंगभेदः, पण पाचपासून पुढच्या संख्यांमध्ये लिंगभेद नसतो। तहा यथावत प्रयोक्तव्यः, त्या योग्य रीतीने आपण वाचल्या पाहिजेत, वापरल्या पाहिजेत। म्हणजे पाचपासून पुढची तीनही लिंगांमध्ये सारखीच रूपे होतात हे आपल्याला आता शिकायचं आहे। वेणू, ज्ञातम, समजले। तरी पंच आसंदाः, पंच अंकन्यः, पंच भवनानी वा? जसे पाच खुर्च्या, पाच पेन्सिली किंवा पाच घरे। सुधेंदू, तथाच आणि तसेच। सप्तबटवः, सप्तरज्जवः, सप्तैच दिनानि, सप्तैव दिन, सप्तैव च दिनानि, सात बटू, सात दोऱ्या आणि सात दिवस सुद्धा। पृथा, इतोपि अष्टतारकाः, अष्टमुनयः, अष्टवसुनी, आठ चांदण्या, आठ मुनी, आठ वसु, हे सुद्धा। आजी, उत्तमम, छान। काश्चन संख्या प्रसिद्धा, काही संख्या प्रसिद्ध आहेत। यथा नवरात्रयः, जसे नऊ रात्री। वेणू च पृथा च, वेणू आणि पृथा। सप्तऋषयः, दश आननानि, अष्टलक्ष्म्यः, त्रिणी भुवनानि, नवरत्नानि वा? सात ऋषी, दहा तोंडे, आठ लक्ष्म्या, लक्ष्मी, तीन भुवने किंवा नवरत्ने। मातामही, पर्याप्तम, पुरे, पुरेसे। अधुना अहं कुट प्रश्नं वदामि, आता मी कोडे सांगते।
भी भ्यः भ्यः आनाम सु किमेतत् सुदेन्दुः उच्चैः हसित्वा मोठ्याने हसत न एषः कुठ प्रश्न एते तु विभक्ती प्रत्ययः हा कुठ प्रश्न नाही हे तर कोडे आहे हे विभक्ती प्रत्यय हे विभक्तीचे प्रत्यय आहेत हे कोडे नाही गतवर्षे अहम पठितवान सम्यक स्मरामी अधुनापि गेल्या वर्षी जे मी शिकलो ते आजही मला चांगलं आठवतं वेणू ओहो सुधेंदु अरे वा सुधेंदु सत्यमेव तीक्ष्णा जाता तव बुद्धी खरोखर तुझी बुद्धी खूप तीक्ष्ण आहे तीक्ष्ण झालेली आहे तरी येते संख्या प्रत्यय तृतीयातः सप्तमीपर्यंत तर हे तीनपासून सातपर्यंतच्या संख्यांचे प्रत्यय आहेत पृथा यथा पंच पंच पंचभी पंचभ्य पंचभ्य पंचानाम पंचसु पंचतः नवदशपर्यंतम रूपानी पंचसंख्या इव भवंती सत्यम खलु पाचपासून एकोणीसपर्यंतची रूपे पाच या संख्येच्या रूपाप्रमाणेच होतात खरे ना मातामही आजी आम अतीव मुदिता अस्मी मी अतिशय आनंदी झाली आहे यूयम सर्वे संस्कृतपटव आहा तुम्ही सगळे संस्कृतपटू आहात इतः परम संस्कृत भाषया खेलितुम समर्थ आहा यापुढे सुद्धा तुम्ही संस्कृत भाषेत खेळू शकता सुदेंदु तत्तु त्वयासह संभाषणेन किंचित व्याकरण अभ्यासेन च परंतु ते तुझ्याबरोबर संभाषण आणि व्याकरणाचा अभ्यास केल्यामुळे शक्य झाले वेणू संख्या रूपाणी सम्यक अधित्य संभाषणे संख्यानाम अधिकम प्रयोगम कुर्मः संख्यांची रूपे योग्य रीतीने शिकून संभाषणामध्ये संख्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे पृथा अग्रिमे अवकाशी पुढच्या वेळी अन्यान संख्याविशेषणान ज्ञातुम आगच्छामः इतर संख्याविशेष जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे येतो येऊ विद्यार्थी मित्रांनो हा संवाद आपण वाचला आणि त्याचा मराठीत अर्थ पण समजून घेतला आता या संवादातून आपल्या काय लक्षात येत आहे आजी आणि नातवंडाच्या संवादामधून संख्याविशेषणांचा अभ्यास किती छान पद्धतीने त्यांनी केला आहे एक ते चारपर्यंतच्या संख्या रूपांचा पण आपण पहिल्या भागात अशाच पद्धतीने संवादातून शिकलो होतो आणि त्यानंतर आपण कोष्टकं पाहिली होती एक ते चार या संख्याविशेषणाची आताही आपल्याला तसंच पाचपासून तर नऊपर्यंत या संख्याविशेषणांची रूपे बघायची आहेत आता इथे हा एक नियम आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की पाचपासून नऊपर्यंतच्या सर्व संख्यावाचक विशेषणांची रूपे ही तिन्ही लिंगात सारखीच होतात हे इथे महत्त्वाचा नियम आहे आपल्याला संवादात सांगितलेलं आहे की पाच पंचन जी आपल्याला संख्यावाचक आपल्याला सांगायची आहेत पंचन शश सप्तन अष्टन या पद्धतीने आणि इथे आपल्याला नवन फक्त शश या ठिकाणी आपल्याला नकार येणार नाही पण बाकीच्या सगळ्या संख्यावाचक विशेषणांमध्ये नकारांत अशी ही विशेषणे आहेत पंचन सप्तन अष्टन नवन शश असं न या संख्यावाचकाशिवाय इतर सगळे नकारांत दिसून येतात बरोबर आहे आता त्याची विभक्ती रूपे पंचनसारखीच होतात हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे आता पंचनची कशी तयार होतात हे आपण संख्या या संवादाचा आपण अभ्यास केला तेव्हा तिथे लक्षात आलेलं आहे पंच पंच पंचभीही पंचभ्य पंचभ्य पंचानाम पंचसु याचं इथे आपल्याला या पाच या संख्यावाचक विशेषणाची रूपे पृथा या विद्यार्थिनीने संवादातून सांगितलेली आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि सप्तमी या पद्धतीने ठळक अक्षरातलं बघा तुमची म्हणजे तुमच्या तिथे लक्षात येणार आहे म्हणजे आपल्या खालील कोष्टकात पंच पंचन या नित्य बहुवचनाची संख्यावाचक रूपे पाच या संख्येची दिलेली नाहीत कारण ही इथे वरच दिलेली आहेत आणि ती तुम्ही छान पद्धतीने करायची आहेत प्रथमापासून तर सप्तमीपर्यंत पंच पंच पंचभीही पंचभ्य पंचभ्य पंचानाम पंचसु येते लक्षात
आता त्याच्यानंतर आपल्याला खाली जिथे जे कोष्टक दिले या कोष्टकामध्ये पण आपल्याला शश या नित्य बहुवचनी संख्यावाचक विशेषणाची रूपे सहा या संख्याची रूपे बघूया. षट, षड. बघा काही ठिकाणी दोन दोन संख्यावाचक रूपे आपल्याला इथे होताना दिसतात, विभक्ती रूपे. ती दोन्ही लक्षात ठेवा. षट षड द्वितीया, षडभी तृतीया, षडभिय चतुर्थी, षडभिय पंचमी, षण्णाम षष्ठी, षट्सु षट्सु सप्तमी. षट्सु आणि षट्सुमध्ये आपल्याला बोलताना उच्चार करताना सुद्धा थोडा फरक लक्षात आला पाहिजे, हे तिथे लक्षात ठेवायचं आहे. याचा अर्थ आपल्याला प्रथमापासून सप्तमीपर्यंत जे मराठी विभक्ती प्रत्यय आपण गृहीत धरतो त्याप्रमाणेच करायचा. वाक्यरचना करताना तुमच्या लक्षातच येणार आहे संख्या विशेषण म्हणजे काय, आपण आधी शिकलेलो आहे. ज्या विशेषणांवरून विशेष्यांची संख्या कळते त्याला संख्या विशेषणे म्हणतात. आणि त्या पद्धतीनेच इथे आपल्याला त्या विशेष्यां जसे विशेष्य येतील तसं संख्यावाचक विशेषण तिथे लावायचं आहे, तिथे विभक्ती तिथे लावायची. जिज्ञासापत्रम किंवा आपण आधीच्या भाग एकमध्ये पण जे जिज्ञासापत्रम पाहिलं आणि ती वाक्य पाहिली त्या वाक्यांवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि त्या वाक्यांचाच नीट आपल्याला अभ्यास केला तर कृतीपत्रिकेमध्ये त्यातीलच वाक्यांचा आपल्याला एक प्रकारे सराव होईल आणि ते तुम्हाला लिहिता येणार आहे. आता शश नंतर आपल्याला पुढे जायचं आहे सप्तन. सप्तनची रूपं इथे दिसत नाही दिलेली, पण ती आपल्याला इथे मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला ती लक्षात येईल. सप्त प्रथमा, सप्त द्वितीया, सप्तभी तृतीया, सप्तभ्यः चतुर्थी, सप्तभ्यः पंचमी, सप्तानां षष्ठी, सप्तसु अष्टमी. इथे या पद्धतीने तुम्हाला ती करता येतील. त्यानंतर अष्टांची बघा. अष्ट अष्ट काही ठिकाणी दोन विभक्ती रूपे आहेत, दोन दोन आहेत, ती ती लक्षात ठेवायची. अष्ट अष्टो, अष्टभी अष्टाभी तृतीया, अष्टभ्य अष्टाभ्य चतुर्थी, अष्टभ्य अष्टाभ्य पंचमी, अष्टानाम षष्ठी, अष्टसु अष्टासु सप्तमी. दोन्ही वाचून ठेवली म्हणजे तुम्हाला दोन्हीपैकी एक तिथे रिक्त स्थान तुम्हाला वाक्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर नवन. नवन म्हणजे नऊ. नव प्रथमा, नव द्वितीया, नवभी तृतीया, नवभ्य चतुर्थी, नवभ्य पंचमी, नवानाम षष्ठी, नवसु सप्तमी. अशा या सगळ्या या संख्यावाचक विशेषणांची अगदी अशी उभ्या पद्धतीने आपण जर विभक्तिरूपे वाचली तर तुम्हाला ती लक्षात येणार. जसं एक ते चारपर्यंतचा आपण अभ्यास केला होता आणि तोही अशाच पद्धतीने केला होता, तशी इथे पाचपासून तर नऊपर्यंत या संख्यावाचक रूपांचा नित्यम बहुवचन नेहमी बहुवचनात असलेले या रूपांचा अभ्यास आपण इथे कोष्टकाद्वारे पाहिलेला आहे. या कोष्टकांचा सारखं वाचन करा म्हणजे तुम्हाला तिथे वाक्यरचना सुरूता येतील. आता आपण जिज्ञासापत्रमकडे जाऊया. बघा, संख्यारूप आणि लिखित्वा वाक्याने पूरयत. संख्यारूपे लिहून वाक्य पूर्ण करा. तत्र पाच बालकेशु कलह उद्भूतः. ते आपल्याला पाच या संख्यावाचक विशेषणाचं रिक्त स्थान लिहायचं आहे आणि ते लिहिताना काय येईल आता बघा. बालकेशु लक्षात घ्या, इथे आपल्याला जसं विशेष्य दिलेलं आहे त्याप्रमाणे संख्यावाचक विशेषण वापरायचं आहे. बालकेशु असेल तर इथे काय लक्षात येईल, तुमच्या लक्षात येणार सप्तमी विभक्ती वापरायची आहे. काय येणार मग? तत्र बघा पंच, तिथे काय येणार मग? सप्तमी विभक्ती वापरली तर पंचसु किंवा आपल्याला कोष्टकात दिलेलं नाही पाच, हे आपल्याला या पद्धतीने इथे दिलेले, त्यामुळे पंचसु बालकेशु कलहा उद्भूता. त्याच्यानंतरचं वाक्य घ्या. सहा बिडालैही एक एव मूषक दृष्ट. आता इथे आपल्याला बिडालैही, बिडालैही हे तृतीय विभक्ती, म्हणजे इथे आपल्याला तृतीय विभक्तीचं काय घेणार आहे? सहा या संख्यावाचक विशेषणाचं रूप. षडभी काय येणार आहे? षडभी बिडालैही एक एव मूषक दृष्ट, म्हणजे बिडालही कोणत्या विभक्तीत येते पहा आणि त्याप्रमाणे संख्यावाचक विशेषण कंसामध्ये जी संख्या दिली त्याचं विशेषणाचं रूप तुम्हाला लिहिता येणार आहे. त्याच्यानंतरचं वाक्य बघा. रिक्तस्थानं सात
दीपानाम एका आवली ही गृहे दृश्यते। दीपानाम दीपानाम असेल तर इथे काय येणार? मग सप्तानाम, सप्त या संख्यावाचक विशेषण मी तुम्हाला हे सांगितलं होतं, त्याचा ते लिहून घ्या आणि त्याचा सराव करा। व्हिडिओ सारखा वारंवार पाहिला की तुमच्या ते लक्षात येणार आहे। आणि इथे मग काय येणार आहे? सप्तानाम दीपानाम एका आवली गृहे दृश्यते। तदनंतरचं वाक्य, रात्रीनाम समूह नाम नवरात्रम। आता इथे आपल्याला संवादातच आजींनी सांगितलं होतं की काही संख्यावाचक विशेषण, काही संख्या प्रसिद्ध असतात, तसे इथे रात्रीनाम, आता रात्रीनाम आहे, तसे इथे त्याचं काय येणार आहे? नऊ या संख्यावाचक विशेषणाची षष्ठी विभक्ती, नवानाम रात्रीनाम समूह नाम नवरात्र। ज्ञातम्? तदनंतरस्य अपि जानासि रिक्तस्थानं सात ऋषीणां नामानि। अपि जानासि सप्तानाम ऋषीणां नामानि, ऋषीणां हे आपल्याला इथे विशेष्य दिसते, त्याप्रमाणे विशेषण काय येणार आहे? सप्तानाम ऋषीणां नामानि। कार्तिकेयः रिक्तस्थानं, कार्तिकेयः रिक्तस्थानं मुखेही वदति किं? सहा हे संख्यावाचक विशेषण। आता करा, त्याचं संख्या आहे ही सहा, तर काय विशेषण येणार आहे, रूप काय येणार आहे? कार्तिकेयः मुखेही, बघा बिडालेही आलं होतं, तसं इथे काय येणार आहे बघा, मग षडभीही मुखेही, कार्तिकेयः षडभीही, षडभीही तृतीय विभक्ती, मुखेही वदति किं? तदनंतरस्य रावणस्य रिक्तस्थानं दश मस्तकेभ्यः किरीटः पतितः। रावणस्य मस्तकेभ्यः, मस्तकेभ्यः इथे पंचमी चतुर्थी पंचमी अशी विभक्ती आहे। मग करा, आता काय येणार? मग रावणस्य दशभ्यः, बघा दहा या संख्यावाचक विशेषणाचं इथे रूप नाही आहे, पण आपल्याला साम्य लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे सोडवायचं आहे। दशभ्यः असं तिथे येणार, दशभ्यः मस्तकेभ्यः किरीटः पतितः। तदनंतरस्य वाक्यं, रिक्तस्थानं आठ लक्ष्मीषु कति नामानि जानासि। आता इथे आठ या संख्यावाचक विशेषणाची प्रत्येक विभक्तीची दोन दोन रूपे आहेत, दोन्ही लिहिलीत तरी हरकत नाही। कंसामध्ये मंजुषायां गृहीत्वा वयं सर्वे लेखितुं शक्नोमि, आपण लिहू शकतो सगळं शक्नुवंतः। आता इथे आपल्याला दोन्हीपैकी एक लिहिलं तरी हरकत नाही, काय होणार आहे बघा मग, अष्टसु लक्ष्मीषु किंवा अष्टासु, लिहिताना मग तुम्ही अष्टसु मंजुषायां अष्टासु वा अशा पद्धतीने लिहिलं तरी चालणार आहे। लक्ष्मीषु कति नामानि जानासि। तदनंतरस्य वाक्य, राजा रिक्तस्थानं नव ऋषिभ्यः दानं दत्तवान्। ऋषिभ्यः, नव या संख्यावाचक विशेषणाचं ऋषिभ्यः हे विशेष्य असेल तर काय येणार? नवभ्यः, चतुर्थी पंचमी सारखंच आहे। नवभ्यः राजा नवभ्यः ऋषिभ्यः दानं दत्तवान्। तदनंतरस्य रिक्तस्थानं सहा वस्तुभ्यः रिक्तस्थानं पुनः रिक्तस्थानं, द्विवारं रिक्तस्थानानि रिक्तस्थानो वयं सर्वे पश्यामः, वस्तुभ्यः रिक्तस्थानं तीन वस्तूनि आवश्यकानि। काय येणार आता इथे बघा, वस्तुभ्यः षड्भ्यः वस्तुभ्यः, षड्भ्यः वस्तुभ्यः त्रीणी वस्तूनि आवश्यकानि। तीन या संख्यावाचक विशेषणाचं आपण पाहिलं होतं, त्रीणी वस्तूनि आवश्यकानि, त्रीणी लिहिताना नीट लिहायचं, कसं लिहिणार त्रीणी? मोठी वेलांटी आणि ण छोटी वेलांटी, त्रीणी अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, त्रीणी वस्तूनी आवश्यकानि। तदनंतरचे वाक्य, अस्माभिः रिक्तस्थानं आठ भूपतीनां चरित्राणि पठितानि। अस्माभिः भूपतीनां, इथे काय येणार आहे? षष्ठी विभक्ती, अष्टानां, अष्टानां भूपतीनां चरित्राणि पठितानि। अशा पद्धतीने तुम्हाला इथे या कोष्टकांच्या संख्यावाचक विशेषणांवरून तुम्हाला वाक्य सोडवता येणार आहे। तर बघा, या संख्यावाचक विशेषणांचा अभ्यास आपण आज 5 ते 9 पर्यंतचा किंवा 10 या संख्यावाचक विशेषणाचं पण आपल्याला वाक्य आलं होतं, त्यामुळे या संख्यांचा छान कोष्टक तुम्ही तुमच्या लेखन पुस्तिकेत लिहा, सारखं वाचन करा वारंवार, 5 पासून
आणि पहिल्या चार संख्यावाचक विशेषणात भाग एक यातीलही अभ्यास छान करून ठेवा. तर पुढच्या भागामध्ये अग्रिमे भागे वयम सर्वे पुनर्मिलामः नूतन व्याकरणस्य विभाग गृहीत्वा नवीन व्याकरणाचा अभ्यास घेऊन आपण पुन्हा भेटूया. पुन्हा एकदा माझ्या ह्या चॅनलला संस्कृत सिरीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तावत्पर्यंत नमो नमः.